नमस्कार, मी स्नेहल चोपडे शौर्य मराठीच्या सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. पाहूया आजचे सुपरफास्ट बातमीपत्र. अकोला येथे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. तसेच लोकसभा निवडणूक ही वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली लढवणार असल्याचाही निर्धार आंबेडकरांनी बोलून दाखवला आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास मी इच्छुक आहे. अजूनही युतीचा जागा वाटपात कोणताही निर्णय झालेला नाही. अजूनही उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढण्यास सज्ज आहे. निवडणुकीच्या रिंगणातून मी माघार घेतलेली नाही, जागा मी लढवेन, असा इशारा शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दानवेंना नाव न घेता दिला आहे. केंद्र सरकारनं मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्स एनर्जी अंतर्गत किती नोकऱ्या उत्पन्न झाल्या आहेत याबाबतचा लेबर ब्युरोचा अहवाल सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. येत्या 2 महिन्यापर्यंत हा अहवाल प्रसिद्ध न करण्याचा निर्णय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारला दगाफटका होऊ नये केंद्र सरकारनं याबाबत घेतला आहे. या उद्देशानं मोदी असं करत असल्याची आता राजकीय वर्तुळात चर्चा आहे. जगभरातील फेसबुक व इंस्टाग्राम सेवा ठप्प झाली आहे. बुधवारी रात्रीपासून फेसबुकवर तांत्रिक कारणांमुळे अनेक अडचणींचा सामना युजर्सना करावा लागत आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम यांनी ट्विट करूनही याची माहिती दिली आहे. फेसबुक इंस्टाग्राम पाठोपाठ व्हॉट्सअपला तांत्रिक अडचणी येत असल्याचं समोर येत आहे. दहशतवादाविरोधात पाकिस्तानने कठोर पावलं उचलली पाहिजे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी संघटनांच्या विरोधात कारवाई करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली जाणार नाही, असे केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र केली जाऊ शकत नाही. जर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान इतके उदार असतील तर मग त्यांनी मसूद अझहरला भारताकडे सोपवावं, असं स्वराज यांनी म्हटलं आहे. रावेर मतदारसंघात शिवसेनेकडून दगाफटका होण्याची भीती माजी मंत्री एकनाथ खडसे यांना वाटत असून युती धर्माचे पालन न झाल्यास त्यांचे अनेक ठिकाणी पडसाद उमटतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत, त्यामुळे स्वतः खडसे यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेतली आहेत. यावेळेस खडसे म्हणाले, गेल्या निवडणुकीत शिवसेना व भाजपची युती तोडण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी सामूहिकपणे घेतला होता. युती तोडण्याची घोषणा केवळ आपण केली होती. युती तुटल्यामुळेच भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. आता युती झाली आहे तर युती धर्म पाळला गेला पाहिजे. सरकारला हटवण्याचा माओवाद्यांचा हेतू साध्य करण्यासाठी आरोपी कार्यकर्त्यांनी दलित समाजाला चिथावले, असा दावा पुणे पोलिसांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. कोरेगाव भीमा हिंसाचारा प्रकरणी आरोपी असलेले अरुण फरेरा यांच्या जामीन अर्जाला विरोध असताना पुण्याचे सहाय्यक आयुक्त शिवाजी पवार यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. फरेरा यांच्यासह वर्नोन गोन्सल्वेस, सुधा भारद्वाज, पी वरावरा राव, गौतम नवलखा आणि आनंद तेलतुबडे यांनाही या प्रकरणी आरोपी केले आहे. केंद्रीय GST अधिकाऱ्यांनी 224 कोटी रुपयांचा कर घोटाळा उघडकीस आणला आहे. या घोटाळ्यात लोह आणि पोलाद उत्पादनाच्या व्यापाऱ्याशी संबंध असलेल्या 8 कंपन्या सहभागी आहे. त्यांनी 1,289 कोटी रुपयांची बनावटी बिले तयार करून हा घोटाळा केल्याचे उघडकीस आले. हैदराबादच्या केंद्रीय GST आयुक्तालयाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली असून 19.75 कोटी रुपयांची रोख रक्कम त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. आपल्या प्रभागातील बेकायदा होर्डिंगची तक्रार स्थानिक नगरसेवकांनाच करायला हवी, ती त्यांची राजकीय जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांनी स्वतःची यंत्रणा उभारायला हवी, असे उच्च न्यायालयाने बुधवारी म्हटले. बेकायदा होर्डिंगची तक्रार करण्यास खुद्द नगरसेवकाने का घाबरावे, असा सवाल न्यायाधीश अभय ओक व न्यायाधीश MS संकलेचा यांच्या खंडपीठाने केला. पदपथकावर बेकायदा होर्डिंग लावल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आली. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आल्यावर न्यायालयाने यापुढे एकही बेकायदा होर्डिंग लावणार नाही अशी हमी घेण्याचे निर्देश दिले आहे.
याबरोबरच आजचं बातमीपत्र इथंच संपलं. पाहत राहा शौर्य मराठी, आपले चॅनल आपल्यासाठी. नमस्कार.